नमस्कार विद्यार्थी मित्रो आजचा जो सब्जेक्ट आहे तो सेट जी एक्झाम आहे सेट जे लागणारं टॉपिक आहेत किंवा मटेरियल म्हणतो आपण यू जी सी नेट की यू जी सी नेट असतो सेट असतो बरोबर की नाही हे आता मराठी जो टॉपिक आहे मराठीतले काही टॉपिक्स मी घेणार आहे तर पहा जो पहिला क्वेश्चन विद्यार्थी मित्रो या सेटवरती डिपेंडन ऑन तर पहिला जो आहे पहिला पहिला क्वेश्चन काय आहे संशोधकाने संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबींवर करावी मग प आता त्याचं जे ऑप्शन्स आहेत ते काय आहे समस्येची समर्पकता उपलब्ध निधी मार्गदर्शकाचे मत ग्रंथालयाच्या उपलब्ध तर याचे जे राईट आन्सर विद्यार्थी मित्रो ते काय समस्याचे समर्पकता नंतर दुसरं जे संशोधक अभ्यासासाठी परिकल्पना अत्यावश्यक असलेस असे नाही प्रमाणभूत सह संबंधात्मक प्रयोग प्रयोगात्मक ऐतिहासिक याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रो ते काय ऐतिहासिक एक काम करायचं म्हणजे आपण एक मिनिट ऐतिहासिक नेक्स्ट संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिणे अपेक्षित आहे मग संशोधन ज्यावेळेस रिसर्च पेपर लिहितो आपण त्यावेळेस काय अपेक्षित आहे तर याचे जे आन्सर आहे ते सारांश म्हणजे ॲबस्ट्रॅक म्हणतो त्याला ॲबस्ट्रॅक्ट बरोबर की नाही म्हणजे पहा रिसर्च पेपरमध्ये आपण काय काय लिहितो रिसर्चमध्ये ॲबस्ट्रॅक टायटल नंतर ॲबस्ट्रॅक नंतर कीवर्ड्स नंतर इंट्रोडक्शन बरोबर की नाही असं खूप सारे टॉपिक आहेत म्हणजे पहिले काय आहे पहिले टायटल नंतर लेखकाचे नाव असतं म्हणजे ॲबस्ट्रॅक असतो त्याच्यामध्ये ना कीवर्ड्स पण येतात याच्यामध्ये कीवर्ड्स ॲबस्ट्रॅक ॲबस्ट्रॅक नंतर इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन नंतर काय असतं इंट्रोडक्शन नंतर इंट्रोडक्शन नंतर मेथडलॉजी असते मेथडलॉजी नंतर मेथड लॉजी नंतर रिझल्ट वगैरे हो खूप सारे ग्राफ्स वगैरे हो खूप ग्राफ्स पण टाकतो आपण ग्राफ्स बरोबर की नाही असं म्हणजे अशा प्रकारे हे टॉपिक आहेत नेक्स्ट घटनाशास्त्रीय संशोधनाला कोणते संशोधन म्हणतात मग आता हा रूप विवेचनवादी म्हणजे याचा आन्सर काही रूप वि म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत ते येतीलच विद्यार्थी मित्रांनो हंड्रेड पर्सेंटपैकी नाईन्टी पर्सेंट तरी याच्यातले तरी क्वेश्चन बरोबर सेटला सेट जी एक्झाम आता सेट दोन हजार चोवीसला त्यामध्ये इलच लिहून ठेवायचं आहे खूप सारे क्वेश्चन्स आहेत की ते येथील याच्यातले नंतर एखाद्या महाविद्यालयाचा दर्जा ठेवण्यासाठी संशोधन कोणते साधन वापरले जाते प आता मग रिस सर... इंडा इन वरील सर्व म्हणजे बा विद्यार्थी मुलाखत निरीक्षण पदनिश्चय श्रेणी म्हणजे काय की कास्ट रिपोर्ट म्हणतात त्याला विद्यार्थी मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे असतो तो निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन नंतर नेक्स्ट जे ते संशोधन लेखन संशोधन संदर्भ लेखनात एका पाठोपाठ संदर्भ आल्यास काय लिहावे म्हणजे व्हिबिलोग्राफी आता इथे दिलं आहे त्यांनी उनी मागीलप्रमाणे ता क्रै व मग याचं जे आन्सर विद्यार्थी मित्र होते काय त्र त्रै व नंतर पाहता नेक्स्ट जे संशोधनात संदर्भ नोंदण्याच्या ने नेमोलेस काय म्हणतात मग आता पहा संशोधन संदर्भ नोंदण्याचे नेमोलेस काय म्हणतात बिबिलोग्राफी पायाचं पहिलं आन्सर दिला आहे त्यांनी एम एल ए म्हणजे ती एक स्टाईल लिहिण्याची जसं ए पी अमेरिकन सायकोलॉजिकल सोसायटीची स्टाईल आहे ए पी ए स्टाईल पण असते ए अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन म्हणतात त्याला असोसिएशन ही ही स्टाईल विद्यार्थी मित्र एपीए म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन याच्या थ्रू सुद्धा आपण लिहू शकतो जे आपल्याला लिहायचे ते नंतर पण आता संशोधनातील संशोधनातील कुठे गेला संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे परिकल्पता गृहितके समस्येचे सा स्पष्टीकरण सामान्यीकरण म्हणजे जनरलायझेशन म्हणतो याला हा क्वेश्चन आलेला आहे दोन हजार एकोणीसला सेटमध्ये सेट, सेट दोन हजार एकवीसला दोन हजार एकोणीस सेटला हा क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्र क्वेश्चन पेपरमध्ये चेक करून घ्यायचं पण नेक्स्ट आहे संशोधन पडताळा सूचीचा वापर करण्याचा उद्देश पुढीलपैकी कोणता आहे आस्तिक तपासणी गुण तपासणी दर्जा तपासणी क्रमांक पाठवणे म्हणजे त्याच्या अनुसार अस्तित्व तपासणी आस्तिक अस्तित्व तपासणी मागच्या दोन लेक्चरमध्ये मा मी काय दिलं तर दर विद्यार्थी फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म रेग्युलर कंटिन्युअस आता असे व्हिडिओ हो आहेत जातील आपले मराठीतले पण नंतर पाहता समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमधील अडचणी अडचणी म्हणजे अभ्यासासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उप उपयोग होतो मग पाहायचा आन्सर आहे संरक्षण प्रायोगिक वांशिक व्यक्ति अभ्यास मग पहा विद्यार्थी मित्र याचा या अभ्यास याचं काही व्यक्ति अभ्यास याचं जे आन्सर येईल ते काय येईल व्यक्ती अभ्यास नंतर महात्मा फुलेंच्या श्री शिक्षणामधील योगदान हा डॅश डॅश विषय ऐतिहासिक महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी श्री शिक्षणासाठी खूप काही लिहिलेले आहेत ग्रंथ त्यांचा एक फेमस म्हणजे पाहता गुलामगिरी हे सुद्धा त्यांचं लिहिलेलं आहे बुक आहे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रो पुण्यात फुलेवाड्या जो आहे त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे सर्व काय म्हणता येईल त्याला त्यांचं वस्तीमा म्हणजे राहणी म्हणजे त्यांचं घर वगैरे सर्व आहे फुलेवाड्यामध्ये पुण्यात ज्यावेळेस तुम्ही स्टेशनला जाणार तिथून जवळच येते नेक्स्ट पहा आता लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या मीमासाद्वारे तपासला तो मग पाहायचा आन्सर काही आंतरिक इंटरनल नंतर पाहता मग नेक्स्ट अनियंत्रित निरीक्षण डॅश डॅश संशोधन विशिष्ट असते मग ऐतिहासिक व प्रायोगिक प्रायोगिक व संरक्षण संरक्षण व ऐतिहासिक नंतर मूलभूत व ऐतिहासिक मग याचा आन्सर काय येईल विद्यार्थी मित्र संरक्षण व ऐतिहासिक संरक्षण व ऐतिहासिक ह्याच आन्सर काय येईल संरक्षण व ऐतिहासिक काम करायचे विद्यार्थी मित्र खूप सराव करायचा प्रॅक्टिस प्रॅक्टिस जेवढी करणार तुम्ही प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिसवरच फोकस करा प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे प्रत्येक पा प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचे लागतात मी असं कंटिन्युअस असा व्हिडिओ आता बनत जाईल आणि सबस्क्राईब करायचं शेअर करायचं आणि लाईक करायचं आपले जे स्टुडंट्स असतील की जे नेट सेट वगैरे करणार किंवा बी एड करणार किंवा टी ई टी देणार सीई टी देणार टेट करणार त्या सर्वांसाठी हा क्वेश्चन खूप महत्त्वाचे म्हणजे हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत मी मराठीतले बी शिकवेल हिंदीतले बी शिकवेल पण आता एकच यूजीसी नेट आणि सेट यासाठीच आपण फोकस करणार आहे मराठीतले पण हिंदीमध्ये पण नेक्स्ट पाहता वर्तमानकालीन घटनांचे वर्णन स्पष्टीकरण कोणत्या संशोधनात केले जाते वर्तमानकालीन म्हणजे जे आता घडतायत ते मग ते म्हणजे काय संरक्षण मधील विद्यार्थी मित्र संरक्षण आता संरक्षण मध्ये ते चान्सर येईल संरक्षण म्हणजे सर्वेक्षण म्हणतो आपण की गावात जायचं आता आता आंदोलन चालू आहे मग आता गव्हर्नमेंटने असं ठरवलं की लोकांना प्रत्येक प्र गर, प्रत्येक घराजवळ जायचं आणि त्यांना क्वेश्चन विचारायचे मग हे दॅट इज कॉल सौर सर्वे म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये सर्वे सर्वे असं मग हे जे सर्वे करणं म्हणजे काय की एक, एक, एक रिअल फॅक्टमध्ये अभ्यास करणं पहा ने, नेक्स्ट हे विद्यार्थी मित्रो भारत सरकारकडून होणाऱ्या जनगणना सर्वेक्षण हे संरक्षण सव सर्वेक्षण हे या प्रकारात मिळते प्रकारात येतो गोपनीय संरक्षण गुणात्मक नमुना आणि नियमित मग याचा आन्सर जे ते काय आहे नियमित माहिती नि नियमित अशा प्रकारे हे मी किती क्वेश्चन दिले ते पंधरा क्वेश्चन्स याच्यातले येथीलच विद्यार्थी मित्रो एकतरी येईलच त्यामुळे आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही काय करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आजचा हा आजचा हा व्हिडिओ इथेच आपण कम्प्लीट करू आणि नेक्स्ट टाइम उद्या दुसरे पॉइंट्स, दुसरे एक्झाम दुसरे टॉपिक घेऊन येईल स सिलेबस काय काय आहे ते पण पन, सांगेल पण आता फक्त याच्यावरतीच फोकस धन्यवाद विद्यार्थी मित्रो